Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12. Sample paper 2021 or practice paper 2021. Vidyarthi Mitranno, ya agodar apan sample paper cha ek lecture ghetlela, mhanje ek paper apan complete kelela hota. Ata second paper ek tumhala sample mhanun det ahet. असे तीन पेपर देणार आहो. मॅक्झिमम गेस क्वेश्चन आहेत, तर व्यवस्थित तयारी करा, पेन घ्या, नोटबुक घ्या. मी ज्या पद्धतीनं तुम्हाला पेपर सॉल्व करायचं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं सॉल्व करा. काय काय सांगितलं होतं एकदा आणखीन नोट करून घ्या. क्वेश्चन नंबर 1 साठी चार पेज लागणार आहे, क्वेश्चन नंबर 1 ए साठी एक, क्वेश्चन नंबर 1 बी साठी, क्वेश्चन नंबर सी साठी तीन नंबर, आणि चार नंबर क्वेश्चन नंबर 1 डी साठी. चार पेज हे क्वेश्चन नंबर 1 साठी लागणार आहेत. तसंच क्वेश्चन नंबर 2 साठी एकूण आपण 6 पेज म्हटलं तरी चालेल. क्वेश्चन नंबर 3 साठी सुद्धा 6 पेज, क्वेश्चन नंबर 4 साठी 6 पेज की झाले. साइंत्रिक 18 आणि 4 की झाले 22, आणि क्वेश्चन नंबर 5 साठी 3 3 6 पेज झाले 28 पेजेस. लक्षात, या पद्धतीनं तुम्ही पेपर सॉल्व करायला पाहिजे. एखादी पुरवणी लागू द्या काही हरकत नाही, पण जे प्रश्न आपण सुरू केलेले आहे त्याचे बीट त्या जिथं सुरू केलं तिथंच मिळायला पाहिजे. बीट खालीवर होऊ द्या. क्वेश्चन नंबर 2 सुरू केलं तुम्ही 4 नंबर सुरू करू द्या. चार पहिलं तुम्हाला चांगलं येत असेल चौथं सोडवायला ते सुरू करा, आहे ना. पण जिथं आपण 2 क्वेश्चन नंबर 2 सुरू केलेला आहे, 4 नंतर 3 लिहू शकतात, 2 लिहू शकतात, 1 लिहू शकतात, 5 लिहू शकतात, पण तिथंच यायला पाहिजे. मध्ये असं क्वेश्चन नंबर 3 करून आणखीन 3 दुसरं तिसरं सोडवायचं, आणखी क्वेश्चन नंबर 2 करायचं, त्याचं 5 सोडवं, असं अजिबात करायचं नाही, कोणत्याच पेपरमध्ये करायचं नाही. एक लक्षात ठेवा, आखून घ्यायचं पहिलेच पेपर पहिले आखून घ्यायचं लक्षात, आणि तिथं आपण सोडवायचं. त्या सगळ्या आवरमधली तिथंच जागा ठेवायला पाहिजे, तिथंच लिहायला पाहिजे. तर हे काल व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. तर बघूया आपण मॉडेल क्वेश्चन पेपर सेकंड. क्वेश्चन नंबर 1, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, 18 मार्क्स. क्वेश्चन नंबर 1 इज सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट, 5 मार्क. पूर्ण क्वेश्चन नंबर 1 ए करून ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन टाका, ए टाका, एम सी क्यू करा तिथं लागलं तर. त्यामधलं ए, ऑइल कंटेंट ऑफ ग्राउंडनट इज डॅडॅस परसेंटेज, पूर्ण वाक्यात लिहा. खाली ॲन्सर करा, ॲन्सर म्हणून डी 45 to 55% असं ॲन्सर लिहायचं. फक्त 45-55 लिहून सोडायचं नाही, डी लिहायला पाहिजे, आहे ना. किंवा काही विद्यार्थी डायरेक्ट क्वेश्चन नंबर 1 ए ॲन्सर करून 1 डी, 2 सी असं करायचं नाही. हे पूर्ण सेंटेन्स लिहा, खाली असं डी लिहा 45 to 55%. लक्षात, तर एका पेजवर एम सी क्यू घ्या 5, एक एक लाईन सोडून लिहा. एकूण लाईनिंग माझ्या माहितीस तो 18 वर लाईनिंग असतात बघा पेजमध्ये. एक एक लाईन सोडून लिहा, तर व्यवस्थित पूर्ण पेज व्यवस्थित भरलं जाईल. आणि एखादी तुम्हाला कन्फ्यूज वाटत असेल फारच की हेच उत्तर असेल किंवा हे असेल, तर तिथंच तुम्ही 5 सोडून नंतर जे तुम्हाला दुसरं कन्फ्यूज असेल 2 नंबर टाकून लिहायचं पुन्हा. लक्षात, तसं एकदाच लिहिलं तर मार्क मिळतात, परंतु एखादी चांगलं शिक्षक देऊ शकतं आपल्याला मार्क त्याच्या हातातून घ्यायचे असं वाटत असेल तर दुसरीकडे सोडवण्यापेक्षा इथंच सोडवलं बरं ना. बरेच विद्यार्थी काय करतात, शेवटी सोडतात,
आरमधलं किंवा असं कन्फ्यूज वाटेल, डबल ट्रिपल असं लिहून टाकतात, तसं करायचं नाही. लिहायचं एखादी एम सी क्यू इथंच लिहून टाकायचं डबल, पुन्हा दुसरीकडे लिहित बसायचं नाही, एक लक्षात ठेवा. नेक्स्ट, डॅडॅस इज नोन ॲज आफ्रिकन डेझी. आफ्रिकन डेझी कशाला म्हणतात? रोजला म्हणतात का कार्निशनला म्हणतात का कॅप्सिकमला का जरबेरा? जरबेरा. मग इथं पूर्ण वाक्यात लिहून इथं सी जरबेरा लिहायचं. थ्री नंबर, G67 अँड अमेरिकन नेक्टरलेस आर द पॅरेंट्स ऑफ डॅडॅश. ते पॅरेंट्स कशाचे आहेत ते लिहायचे. ते पॅरेंट H4 आहेत. तर व्यवस्थित पूर्ण वाक्यात लिहून A टाकून 4 असं लिहायचं बाळांनो. ओके, नेक्स्ट फोर नंबर. फोर नंबर, ऑर्गॅनिक फार्म्स अवॉइड द यूज ऑफ डॅडॅश. काय अवॉइड केलं जातं ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये? ऑर्गॅनिक मॅन्युअर का बायो एजंट का पेस्टिसाईड का ग्रीन मॅन्युअर? काय केलं जातं अवॉइड? पेस्टिसाईड. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये कृषी रसायने अवॉइड केले जातात, वापरलं जात नाही. फाईव्ह नंबर, अँड एम्प्लॉय हू इज पेड टू मॅनेज द फार्म इज नोन ॲज डॅडॅश. तर कोण मॅनेज करतं तो, त्याला काय म्हटलं जातं? फार्म मॅनेजर म्हटलं जातं. कारण काय म्हटलं जातं? फार्म मॅनेजर. असे 5 एम सी क्यू तुम्हाला विचारले जाणार आहेत, तर व्यवस्थित सोडवायचं. नेक्स्ट, मेक द पेअर 4 मार्क. ग्रुप ए अँड ग्रुप बी. ग्रुप ए पूर्ण लिहायचं आहे. ग्रुप ए पूर्ण लिहायचं. एक नंबर परमानंट नर्सरी असं लिहायचं. एक लाईन सोडून 2 नंबर बॅडमिंटन. 3 नंबर ट्रेनिंग अँड प्रुनिंग. 4 नंबर क्लायमेट. असं पूर्ण एक एक लाईन सोडून लिहायचं. मग परमानंटला ॲन्सर काय लिहायचं? डायरेक्ट बांध दाखवून लिहायचं. परमानंट नर्सरीला काय लागतं? मँगो प्लांट आहे ना. परमानंट नर्सरीमध्ये कोण ग्रो होतं? मँगो प्लांट. तर लिहायचं इथं मँगो प्लांट. काय लिहायचं? बी. बी करून मँगो प्लांट लिहायचं. डायरेक्ट पण लिहायचं नाही, हे नंबर पण लिहायला पाहिजे. ए बी सी डी काय असेल ते. बॅडमिंटन, बॅडमिंटन प्लेग्राऊंड. त्याचं बांध दाखवून सी करून प्लेग्राऊंड लिहायचं. नंतर 3 नंबर ट्रेनिंग अँड प्रुनिंग. ट्रेनिंग अँड प्रुनिंग. तर ट्रेनिंग प्रुनिंग कशाला दिलं जातं? कॅप्सिकमला. तर कॅप्सिकम रिड्यूस झालेलं आहे सिलेबसमधून. नेक्स्ट क्लायमेट. क्लायमेटला बांध दाखवून काय लिहायचं? क्लायमेट कोणतं फॅक्टर आहे? फिजिकल फॅक्टर. एफ करून फिजिकल फॅक्टर असं ॲन्सर लिहायला पाहिजे. समजलं बाळांनो? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1C, फाईंड द ऑड वन आउट. ऑड वन आउट 4 मार्क. पार्थेनोजेनेसिस अप्लिक अपोगॅमी अप्लिक अपॉस्पोरी अप्लिक बडिंग. पार्थेनोजेनेसिस अपोगॅमी आणि अपॉस्पोरी टाईप्स आहेत है ना. तर बडिंग हे वेगळं आहे. वेगळं शब्द ॲन्सर लिहून वेगळं शब्द लिहायचं कोणतं आहे. नेक्स्ट 2 नंबर टोपोग्राफी सॉइल लोकेशन बँकिंग फॅसिलिटी. टोपोग्राफी सॉइल लोकेशन हे फिजिकल फॅक्टर आहे. बँकिंग हे काय? पर्सनल फॅक्टर आहे ना. बँकिंग वेगळा शब्द आहे. पॅडी स्ट्रॉ व्हीट स्ट्रॉ शुगर केन ट्रेस ऑर दाल. ते सगळे काय? मशरूमसाठी लागतं आहे ना. हे काय? स्ट्रॉ आहेत सगळं. दाल हे फूड आहे. वेगळं दाल. 4 नंबर शूट फ्लाय ॲफिड आर्मी वॉर्म स्मट. तर किटकं आहेत शूट फ्लाय ॲफिड आर्मी वॉर्म स्मट. हे काय? डिसीज आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1D, राईट ट्रू ऑर फॉल्स. 5 मार्क. 1 नंबर ॲग्रो टुरिझम प्रोव्हाइड द एम्प्लॉयमेंट टू फार्मर अँड हिज फॅमिली. कसं आहे? ट्रू आहे. नंतर बल्बिल्स आर मॉडिफाईड फ्लावर्स दॅट डेव्हलप इन टू प्लांट डायरेक्टली. बल्बिल काय आहे? मॉडिफाईड फ्लावर आहे. त्यापासून डायरेक्ट झाड तयार होतं. ट्रू आहे. बायोलॉजिकल वीड कंट्रोल इन्वॉल्व यूज ऑफ इन्सेक्ट. बायोलॉजिकल वीड कंट्रोल इन्वॉल्व यूज ऑफ इन्सेक्ट. बायोलॉजिकलमध्ये इन्सेक्ट वापरलं जातं. करेक्ट आहे. ट्रू आहे. कन्फरन्सिंग व्हिडिओ इज द टाईम कन्झ्युमिंग टेक्निक. कसं आहे? फॉल्स आहे. तर व्हिडिओ कन्फरन्सिंग हे कसं आहे? टाईम कन्झ्युमिंग आहे का? नाही, सेव्हिंग आहे. टाईम सेव्हिंग आहे. 5 मशरूम इज फ्लेशी फंगस स्पोर्स बेअरिंग बॉडी. कसं आहे? मशरूम फ्लेशी फंगस आहे, स्पोर्स आहे ना. तर ट्रू आहे.
तर या पद्धतीनं पूर्ण वाक्य लिहून मग ॲन्सरमध्ये ट्रू का फॉल्स असं लिहायचं आहे. हां, तर सेपरेट सेपरेट पेजवर हे ए बी सी डी चार पेज लागणार. सुटसुटे लिहायचं, एक एक लाईन सोडून लिहायचं. या पद्धतीनं लिखाण करायचं. यामध्ये एक जर चुकलं तुमचं 18 पैकी एक मार्क कमी होणार, म्हणजे 70 पैकी एक मार्क कमी होणार. इथं ऑरमध्ये नाही, सगळं कंपल्सरी आहे. विचार करूनच सोडवायचं. कन्फ्यूज वाटत असेल तर तिथं पेन्सिलनं अगोदर वर लिहून ठेवायचं, आहे ना, आणि नंतर मग फायनल करायचं कन्फ्यूज वाटत असेल तर. समजलं बाळांनो? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, ॲन्सर इन ब्रीफ एनी 5, आहे ना. तर शॉर्ट नोट्स 5 सोडवायचे, 7 दिलेले असतात 10 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक शॉर्ट नोट 2-2 मार्कासाठी आहे. इथं विचारलं इंग्लिश द व्हेरियस प्रिन्सिपल ऑफ फूड प्रिझर्वेशन, फक्त इंग्लिश करायचे. मेन किती आहे? 3 आहे, त्याचे भरपूर सब आहेत, आहे ना. तर 2 मार्कासाठी इंग्लिश करायचं प्रिन्सिपल ऑफ फूड प्रिझर्वेशनचं, तर चॅप्टर नंबर 14 आहे ते. नेक्स्ट गिव द इम्पॉर्टन्स ऑफ क्रॉप इन्शुरन्स, क्रॉप इन्शुरन्सचं महत्त्व सांगायचं चॅप्टर नंबर 13. एक्सप्लेन स्पॉनिंग एक्सप्लेन करायचं 2 मार्कासाठी, त्याची डेफिनेशन स्पॉनिंग लक्षात. नेक्स्ट गिव सिग्निफिकन्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शनचे सिग्निफिकन्स काय ते लिहायचे 2 मार्कासाठी. क्वेश्चन नंबर 1, 2 मधलं 5, राईट द यूज ऑफ कम्प्युटर इन ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चरमध्ये कम्प्युटरचा कसं उपयोग होतं ते इथं लिहायचं आहे. 6, व्हॉट इज रोगिंग इन हायब्रिड सीड प्रोडक्शन, तर रोगिंग बद्दल लिहायचं आहे. नंतर एक्सप्लेन मॉर्फोलॉजी ऑफ मशरूम विथ सुटेबल डायग्राम, मशरूमची डायग्राम काढायची आहे, लेबलिंग करायचं, त्याचं मॉर्फोलॉजी लिहायचं आहे. ओके, तर असं 2-2 मार्कासाठी 7 प्रश्न दिलेले असतात, 5 सुटसुटी सोडवायचे असतात. एकूण 6 पेज भरपूर झालेत, आहे ना. प्रत्येक बीट नवीन पेजवर सोडवायचं फारच लहान असेल तर एका पेजवर 2 सुद्धा सोडू शकतात. असं तुम्हाला 4 पेजमध्ये होऊन जातं आहे, कारण शॉर्ट लिहायचं तुम्हाला 4-4 पॉईंट लिहायचे 2-2 मार्कासाठी लक्षात. तर 28 पेजमध्ये पूर्ण मी सांगितल्या पद्धतीनं तुम्ही आखून घ्यायचं, समजलं. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 4, इथेही 7 प्रश्न दिलेले असतात, 4 सोडवायचे असतात. 3 ऑरमध्ये बघा, कोणतेही 4 सोडवायचे सुटसुटीत. किती मार्कासाठी? 3 मार्कासाठी प्रश्न असतात. तर आपल्याला 6 पॉईंट तरी लिहायला पाहिजे कमीत कमी. इथे विचारलं गिव द ऑब्जेक्टिव्ज ऑफ सीड प्रोसेसिंग, सीड प्रोसेसिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय, आहे ना. नंतर व्हॉट आर द स्टेप्स इन जॅम प्रिपरेशन, जॅम प्रिपरेशनचे स्टेप्स काय ते लिहायचे. राईट इन ब्रीफ प्रोसेस ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग, तर ॲग्रिकल्चरल मार्केटिंगचे प्रोसेस 3 आहेत ना, ते शॉर्टमध्ये लिहायचे तुम्हाला. नंतर लिस्ट आउट द सर्व्हिस प्रोव्हाइड बाय ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सेंटर, तर ATIC याबद्दल लिहायचं आहे. त्याचे सर्व्हिस प्रोव्हाइड काय काय करतात ते लिस्ट करायचे. नेक्स्ट राईट द युजेस ऑफ व्हीट, ज्याला आपण इकॉनॉमिक युजेस व्हीट म्हणतो, 3 मार्कासाठी. गिव द टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंगचे टाईप्स कोणते ते इथं लिहायचे. नंतर गिव द टाईप ऑफ सीड प्रोसेसिंग प्लांट, सीड प्रोसेसिंगचे प्लांट टाईप लिहायचे. सीड प्रोसेसिंगचे 3 टाईप आहेत ते लिहायचे 3 मार्कासाठी. या पद्धतीनं सुटसुटीत ॲन्सर लिहायचे. तर यालाही 6 पेज भरपूर झालेत किती, तसं तर 4 पेजमध्ये कंपल्सरी 4 सोडवायचे, तर सुटसुटीत एका पेजवर. जर फारच शॉर्ट असेल तर एका पेजवर 2 सोडू शकता तुम्ही. तर जे सुरू केलं आपण प्रश्न, क्वेश्चन नंबर 3 सुरू केलं ना, तर त्याचे बीट त्याच प्रश्नामध्ये यायला पाहिजे. 4 त्याला तोडायचं नाही. समजा क्वेश्चन नंबर 3 सुरू केलं, 2 लिहिलो तुम्ही, पहिलं 3रं लिहिलो, आहे ना, आणि आणखीन मग क्वेश्चन नंबर 2 सुरू केलो, त्याचे 2 लिहिले,
आणखीन तिसरं असं करायचं नाही अजिबात, असं कोणत्याच पेपरमध्ये करायचं नाही. जे सुरू केलं क्वेश्चन त्याचेच बीट असायला पाहिजे. बीट खाली वळ होऊ द्या, पहिलं तुम्ही चौथंही सोडू शकता तर काहीच होत नाही. बाप पहिलंच द्यावं लागते दुसरं असं नाही आहे. हां, कोणतंही तुम्ही सुरुवात करू शकता, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण क्वेश्चन नंबर 3 सुरू केलं तर त्याचे बीट त्यामध्येच यायला पाहिजे. सिरियली नाही आलं तरी चालतं, पण त्यामध्ये यायला, ही एक काळजी ठेवा, तुम्ही काळजी घ्या लक्षात. तर बरेच काय करतात, जसं आलं प्रश्न तसं लिहून टाकतात, तसं करायचं नाही, मार्क मिळत नाही बेटा. पहिलेच आखून घ्या तुम्ही, है ना, ॲन्सर सीट पूर्ण आखून घ्या. इथं क्वेश्चन नंबर 3 सोडवायचं, इथं चौथं सोडवायचं, इथं पाचवं सोडवायचं, असं आखून घ्या. मग जे येऊ द्या ना, हां चौथ्या झालं चौथ्यामध्येच लिहा. पण तुम्ही काय करता, जसं आलं तसं क्वेश्चन नंबर 2 आलं का ते, क्वेश्चन नंबर 3 आलं का तिथंच क्वेश्चन नंबर 3 टाकून त्याचं लिहिता. चौथ्याचं आलं क्वेश्चन नंबर 4, आणखीन दुसऱ्याचं आलं का दुसरं, आणखीन चौथ्याचं आलं का चौथं, असं पूर्ण पेपर जम्बलिंग जम्बलिंग होतं. त्याला म्हणतात उड्या मारणे. उड्या मारायची नाही, है ना, उड्या मारलं की पाय तुटते, हां म्हणजेच मार्क कमी मिळतात. तर तसं जंप करायची नाही. सिरियली क्वेश्चन नंबर 3 तर 3 बीट मिळायला पाहिजे तिथं. तर एक्झामिनरला चेक करायला त्रास होत नाही आणि तुमचे मार्कही व्यवस्थित मिळतात तुम्हाला. कारण एका प्रश्नाची इकडं पूर्ण प्रश्नपत्रिकेमधून हुडकून काढावं लागते तिसऱ्याचे कुठं कुठं सोडवलं. तसं अजिबात करायचं नाही, है ना, अजिबात करायचं नाही तसं. तर फार त्रास होत त्यांना आणि मार्क मिळत नाही, मग तिकडे तिकडे सोडून देते तुम्हाला, असंही होतं. यासाठी जे प्रश्न सुरू केलं आपण त्याचे बीट यायला पाहिजे, ही काळजी घ्या. सगळ्याच पेपरमध्ये काळजी घ्या बाळांना. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 4, 16 मार्क, 4-4 मार्क प्रश्न चौथा, 4-4 मार्कासाठी, है ना. राईट टाईप ऑफ ॲग्रो टुरिझम, ॲग्रो टुरिझमचे टाईप लिहायचे, तर ॲग्रो टुरिझमचे टाईप लिहायचे. नेक्स्ट गिव द आस्पेक्ट ऑफ फार्म मॅनेजमेंट, फार्म मॅनेजमेंटचे आस्पेक्ट 8 आस्पेक्ट आहेत, 4 मार्क मिळतात व्यवस्थित. राईट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फार्म प्लॅन, गुड फार्म प्लॅनचे गुणधर्म कोणते, चांगलं गुड फार्म प्लॅनचं गुणधर्म कोणते, त्याचे पॉईंट लिहायचे. एक्सप्लेन द टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर, टिश्यू कल्चरच्या टेक्निक जे आहेत 8 टेक्निक, 8-10 टेक्निक आहेत, ते इंग्लिश करायचे व्यवस्थित एका एका लाईनमध्ये. तर ते टेक्निक पाठच पाहिजे. नंतर राईट स्कोप ऑफ ग्रीन हाऊसेस, ग्रीन हाऊसचं स्कोप काय, कमीत कमी आपण 8 पॉईंट तरी लिहायला पाहिजे 4 मार्कासाठी. राईट द रटूनिंग ऑफ शुगर केन, शुगर केन रटूनिंगचं, रटूनिंगची डेफिनेशन, त्याचे फीचर्स म्हणजे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेज एवढं लिहायचं. प्रॅक्टिस विचारलं नाही, है ना, प्रॅक्टिस लिहायची गरज नाही, सेपरेट विचारू शकतात प्रॅक्टिस म्हटलं की. तर अशा पद्धतीनं हे 6 प्रश्न विचारतात, त्यापैकी 4 सोडवायचे असतात, 2 ऑरमध्ये असतात. यालासुद्धा किती पेज लागणार, 6 पेज धरले आपण, है ना, सगळं सोडवलं तरी 6 पेज लागणार, एका पेजमध्ये ॲन्सर पूर्ण होणार 4 मार्काचे. तर कंपल्सरी 4 सोडवले, 4 पेज ऑरमधले सोडवले तर 6 पेज लागणार. तर तिथंच ऑरमधले तिथं सोडवायचं, प्रत्येक प्रश्नाचा ऑरमध्ये जागा ठेवायची. सगळं कंपल्सरी प्रश्न झालेत की नंतर ऑरचं सुरू करायचं वेळ असेल तर, नाहीतर अगोदरच आपण सोडत बसलो तर 5वा प्रश्न राहून जायचा आपला, है ना. तर कंपल्सरी अगोदर सोडवायचे ऑर नंतर सोडत बसायचे. हां लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5A, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल एनी वन. तर क्वेश्चन नंबर 5A 2 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 1 सोडवायचं, कोणतंही अगोदर वाचून घ्यायचं कोणतं आपल्याला चांगलं. राईट इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी म्हणून विचारलेलं आहे, नर्सरीचं महत्त्व काय, 6 मार्कासाठी. हे सोडवा किंवा गिव इन्फॉर्मेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट्स इन रिस्पेक्ट ऑफ बनाना. तर 6 मार्कासाठी चॅप्टर नंबर 2 जे आहे कमर्शियल क्रॉप, त्यापैकी क्रॉप विचारणार आहे तिथं, आणि इथं नर्सरी किंवा फार्म मॅनेजमेंटवर विचारणार आहे. लक्षात, 6 मार्क. तर 2 पैकी 1 सोडवायचं आहे.
लक्षात, दोन्ही सोडत बसायचं नाही अगोदर, नंतर सोडव. पहिले एक कोणतंही जे चांगलं जमतं दोनपैकी ते अगोदर लिहा. यालाही एक प्रश्न, याला तर एका पेजमध्येच होतं हे इम्पॉर्टंट आपणार सर, एका पेजमध्ये. आणि हे सोडवलं तर भरपूर झालं तर तीन पेज लागणार. किती पेज? तीन पेज. त्या पद्धतीनं तसे दोन पेजमध्येच होतं आणि हे एक पेज, असे तीन पेज लागतात. क्वेश्चन नंबर 5 गेला ऑरमधले सोडवलं तर. तर या बनानाचं विचारलं, सॉईल, क्लायमेट एक एक मार्कासाठी, प्रोपोगेशन एक मार्कासाठी, प्लांटिंग डिस्टन्स एक मार्कासाठी, प्लांटिंग मेथड एक मार्कासाठी, युजेस एक मार्कासाठी असं विचारू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5B, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल, एनी वन. गिव इन्फॉर्मेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट इन रिस्पेक्ट ऑफ सोयाबीन क्रॉप. तर इथंही क्वेश्चन नंबर 5B जी आहे, इथं दोन दिलेले असतात, 1, 2, त्या दोनपैकी एक सोडवायचं असतं. तर एक ट्रेडिशनल क्रॉपवर असतं 8 मार्कासाठी, कोणतेही क्रॉप. त्यामध्ये क्रॉप सांगितले तुम्हाला व्हीट, पॅडी, ग्राउंडनट, सोयाबीन, हे 4 वर 8 मार्काचं विचारतात कोणत्याही एका क्रॉपवर. बॉटनिकल नेम, फॅमिली, सीड रेट पर हेक्टर अँड स्पेसिंग, सॉईल अँड क्लायमेट, हार्वेस्टिंग यील्ड पर हेक्टर, या पद्धतीने हे 2-2 मार्काची बीट आहे. बॉटनिकल लिहिलं 1 मार्क, फॅमिली लिहिलं 1 मार्क, सीड रेट लिहिलं 1 मार्क, स्पेसिंग लिहिलं 1 मार्क, सॉईल लिहिलं 1 मार्क, क्लायमेट लिहिलं 1 मार्क, हार्वेस्टिंग लिहिलं 1 मार्क, यील्ड लिहिलं 1, म्हणजे प्रत्येक बीट हे 2-2 मार्काला असणार आहे असंही विचारतात. नंतर दुसरं जे आहे, गिव इन्फॉर्मेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट्स इन रिस्पेक्ट ऑफ CSH1-5 जवार क्रॉप. तर क्वेश्चन नंबर 5B मध्ये एक तर ट्रेडिशनल क्रॉपवर एक असणारच आहे आणि दुसरं हायब्रिड सीड प्रोडक्शनवर एक असणार आहे. आणि ते हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये कशावर? जवारवर CSH1 आणि CSH5, किंवा कॉटनवर H4 आणि NHS 4. ते इथं CSH5 दिलं तर काय बदल होणार आहे? फक्त पॅरेंटमध्ये बदल होणार आहे, बाकी सगळं सारखं असणार आहे. म्हणजे इथं व्हेरायटी बदललं म्हणजे पूर्ण प्रश्न आन्सर बदललं नाही, फक्त पॅरेंट बदलतात. इथं पॅरेंट व्हेरायटी चेंज झालं की CSH1 दिलं तर पॅरेंट वेगळे, CSH5 दिलं तर पॅरेंट वेगळे, लक्षात, बाकी सेम राहणार आहे. इथं पॅरेंट विचारतातच, व्हेरायटी विचारणार आहे तर पॅरेंटमध्ये फिमेल पॅरेंट, मेल पॅरेंट असं असतं तर आपण त्याचे पॅरेंट लिहून टाकायचे. सीड रेट फिमेलचं वेगळं, मेलचं वेगळं, फिमेलचं 8 kg, मेलचं 4 kg पर हेक्टर असं पूर्ण युनिटमध्ये लिहायचं. लेआउट ऑफ सोईंग, डायग्राम काढायचे लेआउट एका पेजवर आणि लेबलिंग करायचं. आणि रोगिंग, तर असं हे हार्डली 2 पेजमध्ये होणार, लक्षात, याला 2 पेज, त्याला 2 पेज, म्हणजे 4 पेज ऑरमध्ये सुद्धा 4 पेज लागणार क्वेश्चन नंबर 5B साठी. तर या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित पेपर सोडू शकतात. बेस्ट ऑफ लक. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या सगळ्या मित्रांना हे खान्स क्रॉप अकॅडमी यूट्यूब चॅनल शेअर करावे आणि लाईक पण करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा पूर्ण. तर पूर्ण सोप्या अशा मेसेजमध्ये बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले होते की क्वेश्चन बँक द्या. तर ही 3 क्वेश्चन बँक तुम्हाला मी सोडवण्यासाठी, प्रॅक्टिससाठी देत आहे. तर 2 आतापर्यंत दिलेली आहे, तिसरी एक आणखीन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तिथं थांबू आपण. थँक्स. जय जवान, जय किसान.